जातिवाचक शब्द बोलणाऱ्या पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डन्नावर यांची बदली करा. निपाणीतील संतप्त सफाई कर्मचाऱ्यांची मागणी. निपाणीतील सफाई कर्मचारी काम करत असताना पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुड्डन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांनी सफाई कर्मचाऱ्यांना जातिवाचक आक्षेपार्ह शब्द बोलल्याने संतप्त कामगारांनी काम बंद करून नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कामगारांकडून पालिका अभियंता गुड्डन्नावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांचा धिक्कार करण्यात आला व त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका आयुक्त यांना निवेदन देऊन येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या न झाल्यास आपल्या कुटुंबासोबत काम बंद करून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. आम्ही दबे कुठले आहे, आम्ही गटर फक्त दलितच आहे म्हणून या उद्देशानं ज्यांना बोललाय ते जे निवेदन ते सत्यक्रम घ्यावं साहेबांनी हे लिखित आम्ही दिलेलं आहे. साहेबांनी याच्यावर मला एक 2 ओळी त्याचं उत्तर म्हणून मी ते काय दिले याच्यावर सत्यक्रम मी घेतो व मेलाधिकाऱ्यांना त्यांची तक्रार करतो किंवा तुझ्या अटी काय असतील ती वर पाठवतो असं साहेबांनी 2 ओळी तर आम्ही लिहून द्यावं. परत इथनं उठून आम्ही जाणार आहे आणि याच वेळी लिहिलेले 15 दिवसाची मुदत दिलेली 15 दिवसात जर नाही झालं तर काम बंद बायका पोराती घेऊन आम्ही इथं दारात बसणार आहे. काय तर आमच्या पूर्वजापर्यंत बोललेलं आहे, पूर्वजांच्यापर्यंत काढलेलं आहे. आमचं खात्यानं आईबाजे आमच्याबद्दल एवढं काय बोलत नाही तर हिने पदाधिकारी आमच्या वरचा अधिकारी आहे म्हणून त्याचा फायदा घेऊन येणं आम्हाला म्हटला की तुझं पूर्वज काढतात तुला कराय काय झाले असं मी बोललेलं आहे. हे बोलणं त्यांचं चुकीचं आहे, आमच्या मनाला लागलेलं आहे, आमची मानसिक परिस्थिती असं ती ऐकून बिघडत आहे. त्याच्यामुळे याच्यावर सत्यक्रम झालंच पाहिजे. गुड्डन्नावरची बदली विनायक जाधवची बदली गुड्डन्नावरची बदली जातीवाचक बोलणाऱ्याचा पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊन योग्य ती कारवाई केली जाईल अशा आशयाचे आश्वासन दिले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष सूरज हेगडे, उपाध्यक्ष रीटा वाघमारे, सेक्रेटरी विजय कांबळे, खजिनदार रोहित हेगडे, पप्पू एडनाईक ही बातमी समजताच निपाणीतील सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे, जगदीश हेगडे, अशोक लाखे, जरारखान पठाण, विजय कुमार शास्त्री, हरीश सनदी आदी उपस्थित होते. जय हो.